नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपले स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील उभयान्वयी अव्ययांच्या प्रकारापैकी गौणत्व सूचक किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार पाहू। उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, राजा आणि राणी सिंहासनावर विराजमान झाले। दुसरं उदाहरण पहा, पाऊस पडला आणि सर्वांना आनंद झाला। या दोन्ही वाक्यात आणि हे उभयान्वयी अव्यय आहे, परंतु पहिल्या वाक्यात आणि या उभयान्वयी अव्ययाने राजा राणी या दोन शब्दांना जोडण्याचे काम केले, तर दुसऱ्या वाक्यात पाऊस पडला सर्वांना आनंद झाला या दोन वाक्यांना जोडण्याचे काम केले आहे। याशिवाय किंवा व शिवाय अथवा की नी परंतु बाकी म्हणून कारण ही सर्व उभयान्वयी अव्यय आहेत। उभयान्वयी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार आहेत। एक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय। प्रधानत्व सूचक किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्ययाचे चार प्रकार आहेत। समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, त्यानंतर न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय, परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्ययाचे सुद्धा चार प्रकार आहेत। स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय, कारण बोधक उभयान्वयी अव्यय, उद्देश्य बोधक उभयान्वयी अव्यय आणि संकेत बोधक उभयान्वयी अव्यय। दरच्या भागामध्ये आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आणि त्याचे चार प्रकार पाहिलेले आहे। आता आपण गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते पाहू। एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य अशी दोन वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला गौणत्व सूचक किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। यामध्ये एक प्रधान वाक्य असते आणि एक गौण वाक्य असते। एक वाक्य प्रधान व एक वाक्य गौण अशी दोन जोडली गेलेली वाक्ये नेहमी मिश्र वाक्य असतात। गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे चार प्रकार आहेत। त्यापैकी पहिला प्रकार स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय। ज्या अव्ययामुळे प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्य करतात त्या अव्ययांना स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। स्वरूप बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये एखाद्या वाक्याचे स्वरूप किंवा व्यक्तीचे म्हणणे स्पष्ट करणारे गौण वाक्य जोडले जाते। उदाहरणार्थ, एक रुपया म्हणजे 100 पैसे। तो म्हणाला की मी गावाला जाणार आहे। एक देशभक्त म्हणून भगतसिंगचे नाव घेतले जाते। 500 रुपये जे माझे हरवले होते, मी मान्य करतो की माझी चूक झाली। या वाक्यात म्हणजे, की, म्हणून, जे, की ही सर्व स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय आहेत। गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा दुसरा प्रकार आहे कारण बोधक उभयान्वयी अव्यय। ज्या अव्ययामुळे पहिल्या प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण दुसऱ्या गौण वाक्यामधून व्यक्त होते त्या अव्ययाला
कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. कारणबोधक उभयान्वयी अव्यय घटनेचे कारण दर्शवितात. उदाहरणार्थ पहा, मी काल गैरहजर होतो कारण मी आजारी होतो. आपण फिरायला जाऊ कारण की आज सुट्टी आहे. विजय सहलीला आला नाही का तर तो गावाला गेला. आपण ज्यादा तास घेऊ कारण की अभ्यासक्रम मागे आहे. उद्या शाळेला सुट्टी आहे कारण रविवार आहे. या वाक्यात कारण, कारण की, का, की ही कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा तिसरा प्रकार आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. ज्या अव्ययांनी प्रधान वाक्याचा मुख्य उद्देश किंवा हेतू गौण वाक्य दर्शवितात त्या अव्ययाला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शवितात. उदाहरणार्थ, शरीर निरोगी राहावे म्हणून आम्ही नियमित व्यायाम करतो. दिनेश सहलीला येणार नाही कारण तो आजारी आहे. कबड्डीचा सामना जिंकावा यास्तव संघाने खूप प्रयत्न केले. आपण ज्यादा तास घेऊ कारण की परीक्षा जवळ आहे. मुलीला चांगले स्तर मिळावे सबब त्यांनी खूप प्रयत्न केले. या वाक्यात म्हणून, कारण, यास्तव, की, सबब ही उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. गुणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा चौथा प्रकार आहे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. ज्या अव्ययांमुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते त्या अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. संकेतबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये गौण वाक्यात अट दर्शविली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो. उदाहरणार्थ, जरी तू सकाळी निघालास तरी तुला यायला सायंकाळच होईल. जर तुझा पहिला क्रमांक आला तर तुझ्या पुस्तकांचा खर्च मी करेन. तुला सुट्टी असली म्हणजे आपण गावाला जाऊ. मी अमरावतीला आलो की तुझ्या घरी येईल. भारत विजयी झाला तर आपण फटाके उडू. या वाक्यात जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर ही संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. एकच उभयान्वयी अव्यय अनेक प्रकारांमध्ये येऊ शकते. त्यामुळे उभयान्वयी अव्ययावरून वाक्याचा प्रकार ओळखण्यापेक्षा वाक्याच्या अर्थावरून तो ओळखावा. धन्यवाद.